विद्यार्थ्यांनो, परिमेय संख्या व त्यावरील क्रिया यामध्ये परिमेय संख्यांचे दशांश रूप डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स आपण पाहतो आहे. आता या ठिकाणी काही परिमेय संख्या अशा आहेत की त्यांचं दशांश रूप जरा थोडं वेगळंच येते. आता आपण बघितलं दशांश रूप परिमेय संख्येला येत असताना पूर्ण भाग गेलेला होता, बाकी शून्य आलेली होती. अशी परिस्थिती उपलब्ध होत नसेल, बाकी शून्य येत नसेल, तर असं एक दशांश रूप कसं वेगळ्या पद्धतीनं परिमेय संख्येचं मांडता येतं हे आत्ता आपल्याला पाहायचं आहे. पहा, या ठिकाणी एक उदाहरण घेऊया. 5/3 या 5 या संख्येला आपल्याला 3 भागायचं आहे. पहिलाच भाग किती लागला बाळांनो? 3 लागला, कारण 3 × 2 = 5 मोठी संख्या होते. 3 × 1 = 3, 5 × 3 = 2 उरले. ठीक आहे, आणखी शून्य घेऊया. इथं दशांश चिन्ह भागाकार, आता 1 चा 1 पॉईंट येणार पुढं. वरचे घेतले 0, 3 पाडा मोजत राहायचं, 20 मागं थांबायचं. छान, 3 × 18 पुन्हा या ठिकाणी 20 × 18 गेले, 2 उरले. 2 पुन्हा शून्य घेऊया, हे जादा शून्य. हां ठीक आहे, पुन्हा 20 मागं थांबायचं, 3 × 18 अगदी बरोबर आहे. आणि मग तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी पुन्हा 2 वरते पुन्हा शून्य घ्यावं लागतं. या म्हणजे या ठिकाणी 6 हा अंक पुन्हा पुन्हा येतोय. म्हणजे 5/3, 3 × 5 भागल्यानंतर 1.6666... अशा पद्धतीनं आपल्याला संख्या भेटते. आणखी एका दुसरं उदाहरण पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 2.1/3 ही संख्या घेऊया. ही संख्या कशी आहे? अगदी बरोबर आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. साध्या अपूर्णांकात रूपांतर करा. कसं करायचं? हां, 3 × 2 = 3 × 2 = 6 अंश मिळवायचा. 6 × 1 = 7, 7/3. 7 हां 3 भागायचं, भागूया की. हां 3 × 2 = 6, छान. 7 × 6 = 1 उरला. ठीक आहे, इथं दशांश चिन्ह देऊन शून्य देऊया, हे वरचं शून्य खाली घेऊया. हां संख्या संपलेली आहे. 2 3 भाग घालवतो आहे आपण. 10 मागे थांबायचं, छान. 3 × 3 = 9, 10 × 1 = 9 गेले, उरला 1. छान, पुन्हा शून्य घेतले की झाले 10 झाले. हे तर आता केलेच, छान. 3 × 9, 10 × 9 = 1 उरला. या ठिकाणी पुन्हा आपल्याला 2.1/3 काय भेटते? 2.3333... अशा पद्धतीनं संख्या भेटते. त्यानंतर 2/11 घेऊया. 2/11 हे तिसरं घेऊया, हे दुसरं आपण सोडवलं. 2 × 11 भागायचं, ठीक आहे. हां 2 भाग जात नाही, 0. 2 भाग जात नाही, 0 भाग लागला. 11 = 0, 2 × 0 गेले, 2 उरले. पुढं हां 0.0, हे 0 घेतले. बोला 11 पाडामध्ये विचार मागे थांबायचं. 11 × 11 = 22 मोठं होते. 11 × 11 20 × 11 गेले, 9 उरले. पुढं छान, बोला 0 घेतले, हे 0 घेतले. 11 × 99 = 99 होते. 11 × 88 = 90 10 × 8 गेले, 2 ह्याच्या दिला, 9 × 9 गेले, 0. पुन्हा इथं 0 घेतले की झाले 20, हे 0 घेतले. छान, 11 × 11 10 × 1 = 9, 2 × 2 = 0. छान, 9 × 0 घेतले. पुन्हा या ठिकाणी 90 झाले, 11 × 88 = 88, पुन्हा 2 उरले. बरोबर, म्हणजे पुन्हा पुन्हा ती संख्या येते. म्हणजे 2/11 दशांश रूप आपण दिलं. इथं पुन्हा एकदा बघा, भरभर 2 भाग 0 भाग लागला. इथं 2 उरले, 11 × 0 = 0, 2 × 0 घेतले, 20 झाले. 11 × 11 20 × 11 गेले, 9 उरले. हां 9 × 0 घेतले, 11 × 88 = 88, 90 × 88 गेले, 2 उरले. पुन्हा 0 घेतले, हां पुन्हा 11 × 11 20 × 11 गेले, 9 उरले. पुन्हा 9 × 0 घेतले, 90 झाले, 11 × 88 = 88, पुन्हा 2 उरले. म्हणजे 2/11 .18 18 18 अशा पद्धतीच्या संख्यांचं गट पुन्हा पुन्हा येतोया. आणखी एक पहा लक्षात येईल तुमच्या. 5/6 5 = 6 भागायचं. हां 0 भाग लागला,
साई शून्य शून्य, पाचातनं शून्य गेले पाच, पुन्हा शून्य घेतले, बोला किती झाले पन्नास, भागायचं स हां बोला बोला साई अठ्ठे अठ्ठेचाळीस बरोबर आहे, पन्नास म्हणून अठ्ठेचाळीस गेलं बळानो दोन उरले, दोनवर शून्य घेतले पुन्हा, छान साहित्रिक अठरा, वीस म्हणून अठरा गेले दोन उरले, पुन्हा शून्य घेतले साहित्रिक अठरा, म्हणजे पुन्हा वीस म्हणून अठरा गेले दोन उरले, म्हणजे पाच छेद सहा, पुन्हा आपल्याला काय मिळतो भाग शून्य पॉईंट आठशे तेहतीस, आठ तीन 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 असं पुन्हा 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 येते, लक्षात ठेवायचं, म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाच छेद सहा काय ओळ पुन्हा पुन्हा मिळाली, कुठली संख्या तीन मिळाली, म्हणून पॉईंट आठ तसंच लिहायचं आणि तीनच्या डोक्यावर टिंब द्यायची किंवा आडवी रेषा मारायची तरी चालते, ही टिंब काय सांगते, डॉट काय सांगतो, या तीच संख्या पुन्हा पुन्हा येते, इथं पुन्हा परत बघा दोन छेद अकरा, इथंसुद्धा अठरा अठरा पुन्हा पुन्हा येते, म्हणजे पॉईंट अठरा त्याच्या डोक्यावर आपण या ठिकाणी आडवी रेषा ओढायची, दोन संख्या आहे तिथे एक अंक होता म्हणून, एक अंक होता म्हणून आपण डॉट दिला, इथं दोन अंक आहेत, दोन अंक पुन्हा पण येतात म्हणून आपण या ठिकाणी आडवी रेषा आपण म्हणतो बार, म्हणजे शून्य पॉईंट अठरा बार, अठरा पुन्हा पुन्हा येते, आणि इथंसुद्धा आपल्याला दोन पूर्णांक एक छेद तीन, दोन पॉईंट तीन पुन्हा पुन्हा येते म्हणून पॉईंट तीन, एकच अंक आहे म्हणून डॉट तीन, डॉट काय सांगतो पुन्हा पुन्हा ती तो अंक येतो, इथं आडवी रेषा काय सांगते अठरा अठरा पुन्हा पुन्हा येते, अशा पद्धतीनं आपल्याला काय पाहिलं आपण, हां दशांश चिन्हाच्या उजवीकडे एक अंक अथवा काही अंकांचा समूह पुन्हा पुन्हा येतो अशा अपूर्णांकाला आपण आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणायचं आहे, म्हणजे अत्यंत महत्वाचा गुणधर्म आपण यात पाहिला, दशांश चिन्हाच्या उजवीकडे एक अंक, म्हणजे या ठिकाणी तीन डोक्यावर आपण डॉट केलेला होता त्याला आपण एक अंक अथवा काही अंकांचा समूह, पॉईंट अठरा त्याच्या डोक्यावर आडवी रेषा म्हणजे अंकांचा समूह पुन्हा पुन्हा येतो अशा अपूर्णांकाला आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात, म्हणजे हियर ए सिंगल डिजिट ऑर ए ग्रुप ऑफ डिजिट्स ऑकर्स रिस्पेक्टिवली ऑन द राईट ऑफ द डेसिमल पॉईंट, धीस टाईप ऑफ डेसिमल फॉर्म ऑफ ए रॅशनल नंबर इज कॉल्ड द रिकरिंग डेसिमल फॉर्म, समजलं, फोटोकॉपी देतो समजावून घ्या, धन्यवाद.